ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हेरवड मध्ये रंगणार दुरंगी लढत, गावात राजकीय वातावरण तापले। हेरवड ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गावात राजकीय वातावरण तापले आहे। अशातच गावातील अनेक इच्छुक पदाधिकाऱ्यांनी नवीन आघाड्यांची घोषणा केली, मात्र कालांतराने ती हवेत विरली। त्यामुळे सत्ताधारी विरुद्ध दिलीप पाटील व वसंतराव देसाई अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या दोन बलाढ्य आघाड्यात सदरची निवडणूक रंगणार असल्याने यासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी करण्यात आली आहे। हेरवड ग्रामपंचायतीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीसाठी चार पॅनलच्या माध्यमातून चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती। यानंतर आरबी पाटील गटाला जनतेने कौल दिला आणि सत्ताधारी म्हणून त्यांनी 5 वर्ष कारभार पाहिला। या 5 वर्षातील विकास कामे आणि संपूर्ण देशात आदर्श निर्माण केलेला विधवा प्रथा बंदीचा निर्णय यामुळे हेरवाडचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले। त्यामुळे सत्ताधारी गट सध्या तरी विकास कामाबरोबरच हा मुद्दा घेऊन निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे, तर विरोधी गटाकडून न झालेली विकास कामे, विधवा महिलांसाठी न केलेली कामे हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे। महानकर न्यूज साठी हेरवाडहून संदीप इंगळे।